हाय फ्रेंड्स वेलकम टू आरतीज केक्स एंड क्लासेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोल्डशिवाय शिवाय फॉन्डंटचे वेगवेगळ्या वेग कार शेप्स कसे बनवायचे तर यासाठी मी एका पेपरवरती कारचे शेप्स काढून घेतलेले आहेत कार ड्रॉ करून घेतलेली आहे तर यासाठी आपल्याला जरा हार्ड पेपर वापरायचा आहे जो कठीण असतो तो की जो पातळ पेपर असेल तर तो फॉंडंटला चिकटू शकतो तर त्यासाठी कार्डशीट पेपर वगैरे असतात अशा किंवा चार्ट पेपर तर अशा टाईपचे पेपर आपल्याला वापरायचे आहेत यानंतर मी आता हे काढलेलं जे ड्रॉईंग आहे तो पेपर फॉन्डंटवरती ठेवून त्याच्या साईडनी तो शेप मी कट करून घेते आणि अशा प्रकारे आपले ही रेड कलरची कार कारचा शेप हा तयार झालेला आहे आणि याचे आता कॉर्नर्स आणि एजेस आपल्याला व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला बऱ्याच प्रकारचे शेप्स आता तुम्हाला करता येतील कारण ही जी पद्धत आहे याने आपल्याला काहीही का शेप्स तयार करता येतील तुमचं ड्रॉईंग थोडं चांगलं असेल तर तुम्ही सहजपणे करू शकता याशिवाय जरी नसेल तरी तुमच्याकडे चित्र असतील तर त्याच्यावरून ट्रेस करून तुम्ही बऱ्याच गोष्टी तयार करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या कलरचे वेगवेगळे वेग शेप्स आपण करून घेतो आहे आणि यानंतर आता मी आपल्याला कारच्या ज्या विंडो आहेत त्या करायच्या आहेत आपल्याला तर त्यासाठी हे जी कार मी क का ड्रॉइंग केलेली आहे त्याचे बाजूचे शेप्स मी पेपरचे कट करून घेते आणि आतली विंडो फक्त आपण तयार करून घ्यायचे तर विंडोचा जो शेप आहे तेवढाच आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्या शेपने मी व्हाईट फॉन्डनवरती ठेवून तेवढेच विंडोचे शेप मी कट करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या विंडोज त्या त्या कारच्या कट करून घेऊन त्या कारवरती पेस्ट करायचे आहेत थोडंसं पाण्याचं ब्रशनी थोडंसं पाणी लावून ती विंडो कारवरती त्या जागेला ठेवली की ची ते चिकटतं त्यासाठी वेगळा ग्लू वगैरे वापरायची काही गरज नाही यानंतर आपल्याला ह्या अशा पद्धतीने आपल्या कार तयार झालेल्या आहेत तर त्यासाठी कारच्या हेडलाईट आणि हँडल्स हे छोटे छोटे मी व्हाईट गोळे करून मी लावलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला आता साईडचे डोंगर बनवायचे आहेत तर यासाठी मी ग्रीन कलरचं फॉन्डंट प्लेन करून घेतलं आहे आणि डोंगराचे शेप केलेले आहेत आणि यानंतर ह्याच्यावरती थोडंसं स्टेक्चर देण्यासाठी तुम्ही एखाद्या टूलनी किंवा सुरीनी किंवा कुठल्याही ए प्लेन हेनी तुम्ही अशा पद्धतीने थोडं स्ट्रेक्चर देऊ शकता चेक्सचं किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला स्टेक्चर पाहिजे असेल डॉटेड वगैरे तर तुम्ही ते करू शकता आणि यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला केकवरती अप्लाय करायच्या आहेत तर अशाच पद्धतीचे मी अजून बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे क्रिकेट थीमचं आहे कॅमेरा के केक आहे कॅमेरा कशा पद्धतीने बनवायचा आणि हे शेप्स केल्यानंतर त्यावरती कशा पद्धतीने वरती ड्रॉईंग करायचं अशा बऱ्याच गोष्टी मी कॅमेरा थीम केकमध्ये दाखवलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनेलवर जाऊन बघा तुम्हाला बऱ्याच प्रकारचे केक्स आणि बरेच नवीन नवीन टेक्निक्स शिकायला मिळतील तर अशा पद्धतीने हा केक आम्ही तयार के